अजितदादांच्या वादग्रस्त विधान प्रकरणी सांगली भाजप महिला आघाडीचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अजित पवारांनी तातडीने समस्त महाराष्ट्राची माफी मागण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात आज भाजपा महिला आघाडीच्या वतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलंय. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपा महिला आघाडीच्या वतीने अजित पवारांच्या विरोधात जोरदार निदर्शने केलेली आहेत. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संतप्त महिला कार्यकर्त्यांनी यावेळी रास्ता रोको आंदोलन करत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. त्याचबरोबर अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांनी तातडीने समस्त महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महिला कार्यकर्त्या पदाधिकारी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. सांगलीमध्ये सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्या आम्ही रस्त्यावर येऊन अजितदादांचा आम्ही धिक्कार केलेला आहे, निषेध केलेला आहे. कारण का छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे. तो संताप व्यक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचा निषेध करण्यासाठी, त्यांचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, आहेत आणि कायम राहणार आहेत. आज आपल्याला आठवतं की निर्दयी औरंगजेबनं जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडायचा प्रयत्न केला, त्यावेळी आपलं आतोनात हाल सोसून देखील त्यांनी धर्माचं रक्षण केलं, धर्माचं स्वधर्माचं जतन केलं आणि स्वराज्याचा विचार दिला. त्यांच्या विरोधात अवाक्षरही काढण्याची लायकी कुणाची नाही. तरी ज्या अजितदादांनी त्यांच्या विरुद्ध हे जे वाक्य वापरलेलं आहे ते त्यांनी परत घ्यावं. तमाम महाराष्ट्राची माफी मागावी. हा फक्त त्यांचा अपमान नाही तर तमाम महाराष्ट्राचा, शिवभक्तांचा, हिंदू धर्माचा, हिंदुत्वाचा अपमान आहे. त्यांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी, नाहीतर हे आंदोलन आमचं असंच सुरू राहील असा इशारा आज या ठिकाणी मी देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.